काँग्रेस से माजी खासदार तथा विद्यमान BRS नेते धर्मण्णा मोंडय्या सादुल वय 83 यांचे बुधवारी 12:15 दरम्यान एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी सुधा लाटवंडे असा परिवार आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारत राष्ट्र समितीमध्ये ते सामील झाले. तब्येतीच्या कारणामुळे BRS मध्ये सुद्धा ते सक्रिय दिसले नाहीत. 1989 साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर पुन्हा 1991 साली सार्वत्रिक निवडणुकीत ते सोलापूरचे खासदार झाले. माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्याही काळात ते खासदार होते. नरसिंह राव यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. काँग्रेसकडून ते दोनदा खासदार झाले. यंत्रमाग धारक संघाचे ते विद्यमान अध्यक्ष होते.